अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची आढावा बैठक घनसावंगी तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीस भाजपा नेते सतीश भाटगे यांनी घनसावंगी तालुक्यातील मराठा समाजातील युवकांचे प्रलंबित वैयक्तिक कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधित बँकेस सूचना करण्याची विनंती केली. तसेच युवकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याच्या बँकेकडून होत असलेल्या टाळाटाळ आणि येणाऱ्या अडचणी परखडपणे मांडल्या. नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घनसावंगी तालुक्यातील विविध बँकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एआय न्यूज, संभाजीनगर. शेतकऱ्याचे दोन विषय काय आहेत, एक तर आरोग्य आणि दुसरं पर्यटन. दोन विषयावरची तुम्ही कधी टीम तयार करू शकता तालुका स्तरावर आणि मग तुम्ही चांगलं यश प्राप्त करू शकता.